Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये. मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल, मी पुन्हा येईन वर शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला. लातूर जिल्ह्यात पावसाचा 20 दिवसांचा खंड, सोयाबीन धोक्यात, शेतकऱ्यांची चिंता वाढली. पावसाची दांडी, उत्तर महाराष्ट्राची कोंडी, नाशिकसह इतर जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा कायम. राष्ट्रवादीतील फुटींमुळे काँग्रेसला मोठी संधी, येत्या निवडणुकीत म्हाडासह अधिकाधिक जागेवर काँग्रेसचा दावा. MIDC प्रमाणेच ST डेपोमध्ये नाक खुपसू नका, राम शिंदेंना रोहित पवारांचा इशारा. दौंडमध्ये कौटुंबिक वादातून डॉक्टर महिलेला मारहाण, पती आणि नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल. मराठवाड्यातील धरणात केवळ 42.89% पाणी साठा, विभागात 84 टँकरने पाणी पुरवठा. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजपने उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, शरद पवारांचा हल्ला बोल. विदर्भात स्वातंत्र्य दिनाचा मंगळवार ठरला घातवार, 24 तासात 11 मृत्यू तर 16 जण जखमी. मुंबईत होणाऱ्या इंडियन आघाडीची बैठकीची तयारी सुरू. राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक मोडवर, कंपनीच्या कार्यालयाची कार्यकर्त्यांकडून तोडफोड. रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसेचे खळकटक, नाही तर गांधीगिरी, राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना आदेश. PM मोदींकडून काल घोषणा आणि आज कॅबिनेट शिक्कामोर्त, विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर पासून लागू होणार. गडचिरोलीवरचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार, जमिनीच्या पोटात दडलेल्या अब्जावधीच्या लोहखनिज साठ्याचं उत्खनन सुरू. नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, कर्मचारी निलंबित. शरद पवारांच्या बीडमधील सभेविरोधात अजित पवारांची उत्तरसभा, धनंजय मुंडेंकडून सभेचं आयोजन. कोल्हापूरच्या पोरींचा नादखुळा, पॉकेट मनीतून शहरात कॅनव्हेक्स मिरर बसवले. कोल्हापुरात पोलीस दलातील 45 कर्मचाऱ्यांना पदोन्नती, कळंब जेलमधील 9 कैद्यांना शिक्षेत सवलत. पुरुषोत्तम मासात तब्बल 1 कोटी भाविक पंढरपुरात. सेंद्रिय शेती संदर्भातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार शरद पवार. दिव्यांगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 5वी पुण्यतिथी. कोल्हापुरात बऱ्याच दिवसांनी पावसाचा शिडकावा, शेतजमिनी भेसाळत असल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा. शरद पवारांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा, धनंजय मुंडेंच्या बंडखोरावर काय बोलणार. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून महिनाभर पर्यटकांसाठी सुरू. टॉप 24 हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.